गरोदरपणामध्ये महिलांनी आरोग्याची अधिक काळजी घेणे फारच महत्त्वाचे आहे मात्र बीड जिल्ह्यामध्ये गेल्या वर्षी जन्मानंतर तीनशे पन्नास बालकांचा मृत्यू झाला आहे यामागचे प्रमुख कारण म्हणजे जन्मानंतर जंतुसंसर्ग व इतर कारणामुळे बालमृत्यू होण्याचे प्रमाण अधिक आहे यासाठी गर्भवती महिलांनी गरोदरपणामध्ये योग्य ती काळजी न घेतल्यास बालकांच्या मृत्यूची परिस्थिती ओढा होऊ शकते यामुळे कुठली घेतली पाहिजे काळजी बघूयात आमच्या या रिपोर्टमधून सुरुवातच इथून करतो मी की आईची तब्येत जर हेल्दी असेल तर बाळ नक्कीच हेल्दी असेल त्याच्यामुळे बालविवाह टाळून त्या महिले चांगले वयात आल्याच्या नंतर वीस एकवीसव्या वर्षी जर लग्न केलं तर तिचं हिमोग्लोबिन रिझर्व्ह चांगलं असेल आणि पर्यायानानंतर बाळ गर्भाशयात बाळ असताना ते पण चांगलं असणार आहे तर यामध्ये प्रेग्नन्सीचं अर्ली रजिस्ट्रेशन म्हणजे बारा आठवड्याच्या आत आरोग्य विभागासोबत नोंदणी करून त्यांच्या ज्या काही सेवा इंजेक्शन गोळ्या फोलिक ॲसिड आयरन टॅबलेट वगैरे हे सगळं व्यवस्थितरित्या घेऊन तीन ते ती चार वेळा नऊ महिन्यात सोनोग्राफी करून जर आपण पूर्ण नऊ महिन्याचा कालावधी पूर्ण केला आणि सरकारी किंवा खाजगी दवाखान्यामध्ये त्याची प्रसूती केली तर नक्कीच बाळ हेल्दी जन्माला येईल आणि त्यानंतर आशांमार्फत घरोघरी जाऊन ज्या तपासण्या होतात त्या तपासण्यात पण सहकार्य जर केलं तर आशा सुद्धा छोटे छोटे जे एलिमेंट्स असतात जसं की न्युमोनिया असेल श्वसनाचे आजार असतील हे त्या आयडेंटिफाय करू शकतात आणि पर्यायानं आपल्याला इन्फंट डेथ आणि बालमृत्यू ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला टाळता येऊ शकतात न्यूज एटीन लोकलसाठी बिडून रोहित देशपांडे